पण महामोर्चा काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं. आज 15 तारीख आहे, परवा 17 तारीख आहे, अजूनही पोलिसांची परवानगी जी आहे ती मिळालेली नाही. पोलिसांनी जो मार्ग होता महामोर्चाचा त्याच्या संदर्भात काही बदल करण्याच्या सूचना केलेल्या होत्या, ते सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मान्य करण्यात आलेलं आहे. मात्र अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही, त्याच्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय सांगितलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे. आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेलीच होती, परंतु आता परवा दिवशी हा हल्लाबोल मोर्चा निघणार आहे आणि त्याच्याकरता आज पुन्हा एकदा राज्यातले सगळे प्रमुख सर जे पक्ष याच्यात सहभागी होणार आहे, इतर अनेक NGOs पण आज आम्हाला अनेक भेटलेले आहेत की आम्हाला ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं, तशा प्रकारची त्यांनी अनेकांनी पत्रही दिलेली आहे. सगळ्या नागरिकांना आज आम्हाला आवाहन करायचं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिन्यापासून जो काही कारभार चाललेला आहे आणि हा कारभार सरकार म्हणून चाललेला असताना महापुरुषांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य, गरळ ओकण्याचं काम, अपशब्द वापरण्याचं काम हे काही थांबायला तयार नाही आणि त्यांना कुणी आवर पण घालत नाही. आणि त्याच्यामुळं जसं 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालं, आज वरळीला त्या ठिकाणी होतं आहे आणि लोकांच्यामध्ये अतिशय असंतोष आहे आणि त्याकरता हा मोर्चा आम्ही 17 तारखेला काढलेला आहे आणि तो मोर्चा निघणारच आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय हेच आहेत, सीमा प्रश्न, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले गेलेले आहेत त्या गोष्टीचा धिक्कार करण्याच्याकरता, त्या लोकांना बाजूला करण्याच्याकरता अशा प्रकारचा हा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतनं मोठ्या प्रमाणावर नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होतील, विविध राजकीय पक्षाचे पण असतील, काही ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे असेही मान्यवर त्यामध्ये सगळे सहभागी होतील. आणि महागाई आणि बेरोजगारी आणि सीमा प्रश्न हे प्रमुख मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा होणार आहे. अतिशय समंजस भूमिका सगळ्या विरोधी पक्षांनी घेतलेली आहे, अनेक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. ज्या ज्या वेळेस बैठका बोलवल्या त्या त्यावेळेस सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये हजर होते. आज काही मान्यवर आपापल्या भागातनं तिकडनं लोक येण्याच्याकरता किंवा त्यांना एक प्रोत्साहन देण्याच्याकरता ते तिकडच्या आपल्या आपल्या भागामध्ये काम करताय आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना, पृथ्वीराज बाबांना, बाकीच्या इतर मान्यवरांना आज आवर्जून इथं बोलवलेलं होतं आणि त्याच्यातनं त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळा हा आढावा पण घेतला. कशा पद्धतीनं एकंदरीत तिथं शिस्त राहिली पाहिजे, कुठंही काहीही विध्वंसक अशा प्रकारचा हा मोर्चा होणार नाही, अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आपल्याला आपलं मत प्रदर्शन करण्याच्याकरता आपण मोर्चा काढतो त्या पद्धतीनं आम्ही हा मोर्चा काढणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या काही परवानग्या मागायच्या त्या मागितलेल्या आहेत. अजून परवानगी आमच्या हातात आली नाही परंतु नक्की येईल, आम्हाला त्याच्याबद्दल विश्वास आहे. नाही नाही, असं काही नाकारलं गेलेलं नाहीये, त्याच्या संदर्भामध्ये अजून तसं काही ठरलेलं नाही. आमचा मोर्चा निघणार आणि त्या पद्धतीनं मुंबईमधनं MMRDAच्या एरियातनं आणि ठाणे, पालघर, नाशिक, पुणे सगळ्या महाराष्ट्रातनं ज्या ज्या लोकांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे ते लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील. आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचं महत्त्वाचं कारण तेच आहे की आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आव्हान आहे, ज्यांना ज्यांना ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे, मोर्चाच्या संदर्भातले विषय हे सांगण्यात आलेले आणि ते विषय असे कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत नाही. सीमा प्रश्न हा उभ्या महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर हे सगळे महापुरुष आणि युवपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं जातं हाही सगळ्यांचाच प्रश्न आहे, हा काही कुठल्या एकट्या दुकट्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. आणि बेरोजगारी आणि महागाई
हा देखील सर्वांचाच प्रश्न आहे, तुमच्या सहित सगळ्यांचा प्रश्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता गृहमंत्र्यांना भेटले सीमावादावर, त्यांच्या ज्या बैठका झाल्या तर समिती नेमण्याचा निर्णय झाला, याने महाविकास आघाडीचे समाधान झाले वाटतं, यातला खरंच सोल्युशन निघेल।